रामटेक तहसीलीमधल्या अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी रामटेकला ये जा करतात. एकूणच विद्यार्थी संख्या लक्षात घेता बसेसची संख्या आणि त्यांची वेळ विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी सोयीचे नव्हते. रामटेक आगाराच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. त्यामुळे येत्या 8 दिवसात विद्यार्थ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याचा तसेच अतिरिक्त बसेस रामटेक आगाराला देण्याचे निर्देश आमदार जयस्वाल यांनी जिल्हा नियंत्रकांना दिले. त्यांना अनुसरून विभागीय नियंत्रक नागुलवार यांनी रामटेक आगाराला 10 बसेस उपलब्ध करून दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांनी आशिष जयस्वाल यांचे आभार मानले. आणि पूर्ण